नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी वैशालीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। नेहमीच आपल्याला प्रश्न पडतो की आपण टिपीसाठी कोणती भाजी घ्यावी, कोणती करावी। तर मी आज तुम्हाला झटपट होणारी रेसिपी दाखवते, कांद्याची पात। आज आपण कांद्याची झटपट भाजी बघतो आहे, कांद्याच्या पातीची। इथे तेल गरम करत टाकले, जिरं, मोहरी, लसूण, मिरची। जे कांदे खाली असतात पातीला ते कांदे इथे, कांदा आपला छान परतून परतलेला आहे, बघा छान सुगंध सुटलेला आहे लसणीचा पण। कारण लसूण तडका दिल्यानंतर छान सुगंध येतो। इथे मी हळद टाकते, हळद छान परतून घेते मी। थोडासा इथे मिरची टाकले म्हणून थोडासाच मसाला टाकते मी, तिखट मसाला अर्धा चमचा टाकला मी, अर्धा चमचा धना पावडर। कारण इथे मी मिरची घेतले म्हणून कमी टाकले मसाला। त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये कांद्याची पात टाकते। इथे छान आता बघा मी कांद्याचे पाट टाकले आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घ्या चांगलं। त्याच्यानंतर मी ही वरून चण्याची डाळ टाकते, छान लागते याच्यामध्ये चण्याची डाळ। आणि मी हलवत नाही आहे, मी असंच एक 5 मिनटं झाकण ठेवते स्लो। इथे आता आपली 5 मिनटं झालेली आहे, तुम्ही बघू शकता आपली डाळ वरच्यावरच वाफते। आता मी हे मिक्स करते, छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला परत। आणि परत मीठ टाकून 5 मिनटं झाकण ठेवायचं। हे मिक्स करून घेतलेले आहे, आता मी याच्यावरती मीठ टाकते चवीनुसार। मिठाने लगेच पाणी सुटत। पाच मिनिटांनी परत झाकण ठेवते। इथे आपली आता भाजी तयार आहे, बघू शकता तुम्ही। आणि आपली डाळ पण बघा, ही भाजी आपली आता तयार आहे। मी इथे थोडं ओलं खोबरं घालते, गॅस बंद। अशा प्रकारे आपली ही भाजी आता चणा डाळ आणि कांद्याची पात याची भाजी तयार झाली आहे। तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।